नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा काल नगर शहरातील मुकुंदनगर भागात पोहोचली. यावेळी या यात्रेला चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळाला. यात्रेत सहभागी झालेल्या लोकांनी लंके यांना खांद्यावर उचलून घेऊन संपूर्ण परिसरात प्रचार फेरी राबविली. यावेळी लंके यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले की यात्रेचा 19वा दिवस असून 19 दिवसांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा सहभाग पाहायला मिळाला. ही निवडणूक जनतेनं हाती घेतली आहे. आज नगर शहरातील मुकुंदनगर परिसरामध्ये याचा समारोप होतोय. यावेळी शहरातील असंख्य नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. तर स्वाभिमान जनसंवाद यात्रेत शहरात ठिकठिकाणी जोरदार स्वागत देखील करण्यात आलं. स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा आजचा 19वा दिवस आणि 19 दिवस मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा सहभाग पाहायला मिळाला. काल रामनवमीच्या सणाच्या निमित्ताने काल नगर शहरामध्ये या ठिकाणी या जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आणि त्याचा समारोप आज मुकुंदनगर परिसरामध्ये झाला. वेळेत मी पोहोचू शकलो नाही तरी हजारोची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली. याचा अर्थ ही निवडणूक ही जनतेने हातात घेतली आणि प्रत्येकाची भावना एक झालेली का हा उमेदवार दुसरा तिसरा कोणी नसून हा आमच्या कुटुंबातला एक सहकारी ही भावना या ठिकाणी मला बऱ्यापैकी पाहायला मिळाली. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहमदनगर.